रेवंतराव भोसले सहकार पॅनल मागच्या वेळेलासुद्धा सभासदांनी निवडून दिला होता आणि त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या गेल्या 6 वर्षामध्ये उसाच्या दराबद्दल असेल, ऊस नेण्याबद्दल असेल, आधुनिकीकरण असेल, ऊस विकास कार्यक्रम असेल, हे सगळे यशस्वीपणे आम्ही राबवलेले आहेत आणि हाच विषय घेऊन आम्ही सभासदांच्या समोर ह्या इलेक्शनमध्ये जाणार आहोत आणि निश्चित ह्यावेळेलासुद्धा यशस्वी होऊ असा आमचा मानस आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे नेते आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आज आमचे सगळे संभाव्य उमेदवार हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मागच्या 6 वर्षामध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनलनी कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. आज सभास्थांच्या विश्वासाला पात्र राहून काम करणारं पॅनल म्हणून जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या बाबतीमध्ये लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं लोक जयवंतराव भोसले सहकार पॅनलला विजयी करतील आणि ही विजय हा सर्वसामान्य सभास्थांचा असणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेनी ही निवडणूक हातात घेतल्यामुळं आज विरोधी बाजूला नेमकी काय भूमिका घ्यायची ही भूमिका देखील त्यांना गेल्या 5-6 महिन्यामध्ये निश्चित करता आलेली नाही आहे. आज लोकांचा कल हा विकासाच्या बाजूनी, कारखाना जे चांगले चालवू शकतात यांच्या बाजूनी आणि त्याबरोबर निस्वार्थपणे कारखान्यामध्ये जी लोक काम करू शकतात अशा लोकांना निवडून देण्याच्या बाबतीमध्ये जनतेची जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळं आज विरोधकांची अडचण झालेली देखील आपल्याला दिसते. पण आपल्याला या निवडणुकीमध्ये पूर्णपणे विकासाच्या अजेंडावर या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनल निवडून दिल्यानंतर जयवंतराव भोसले सहकार पॅनल सभास्थांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय काम करू शकतं, काय काम करणार आहे ह्या अजेंड्यावर ह्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत.